मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी जे काही खाजगी संस्था चालक आहेत त्यांना गंभीर इशारा आणि पत्र हे दिलेलं आहे रिक्तपदाची जर आपण माहिती लपवल्यास त्यासाठी संस्था जबाबदार राहणार आहे आणि त्या शिक्षणाचं वेतनसुद्धा त्या, त्या शिक्षकांचं वेतनसुद्धा संस्थेने करावायचं आहे अशी असा इशारा परपत्र त्यांनी दिलेला आहे अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारीसुद्धा मुख्याध्यापकावर राहणार माहिती न दिल्यास रिक्तपदेही रद्द होणार जे शिक्षणाधिकारी महेश चौथे म्हणाले सन दोन हजार सोळा सतराच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले नसल्यास संबंधित शिक्षकांची समायोजनासाठी जी माहिती द्यावी रिक्तपदाची माहिती न दिल्यास रिक्तपदी रद्द होण्याची कारवाई ही केली जाईल असा थेट इशारा संबंधित संस्थाचालकांना शिक्षणाधिकारी महेश चौथे यांनी दिलेला आहे त्याचबरोबर सन दोन हजार सतरा अठराच्या संचमान्यतेनुसार समायोजन पोर्टलवर रिक्त अतिरिक्त शिक्षकांची माहिती भरणे अनिवार्य आहे रिक्त अतिरिक्त पदाची माहिती लपवल्यास संबंधित संस्था व मुख्याध्यापक जबाबदार राहतील अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारीसुद्धा संस्था आणि मुख्याध्यापकावर राहील असे शिक्षणाधिकारी महेश चोते यांनी स्पष्ट केलेले आहे जोपर्यंत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अशा प्रकारचा पत्र किंवा इशारा खाजगी संस्था चालकांना देत नाहीत तोपर्यंत नो हे लोक वटणीवर येणार नाहीत जिल्ह्यातील सर्व खाजगी बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक अनुदानित शा माध्यमिक शाळेतील सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या रिक्त अतिरिक्त पदाची माहिती सन दोन हजार सतरा अठराच्या संच मान्यतेनुसार समायोजन पोर्टलवर भरणे आवश्यक आहे गुजराती हायस्कूल सांगली येथे दिनांक एकोणतीस ये ऑक्टोबरपर्यंत ही माहिती तात्काळ सादर करावी शासनाने दिनांक दोन मे दोन हजार बारापूर्वी भरती प्रक्रिया केलेल्या असेल व गणित विज्ञान इंग्रजी विषयासाठी नियुक्त केली असेल तसेच मागासवर्गीय अनुशासनातून नियुक्त केली असेल तर मान्यता प्रस्ताव वैयक्तिक मान्यता शिबिरामध्ये दाखल केलेले आहे व ज्या रिक्तपदाबाबत न्यायप्रविष्ट प्रकरण आहे अशा शाळांनी सुद्धा रिक्तपदाची माहिती देणे आवश्यक आहे तथापि ज्या रिक्तपदावर नियुक्ती करून प्रस्ताव शिबिरामध्ये दाखल केलेला आहे व ज्या पदाबाबत न्यायप्रविष्ट प्रकरण आहे अशा शाळांच्या संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी समायोजनावेळी ठोस पुरावे न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत न्यायालयाची स्थिती स्थगिती निदर्शनास आणावी शासन निर्णय दोन दिनांक तेवीस जून दोन हजार सतरा नंतर शाळेत रिक्त झालेल्या पदाची माहिती भरणे अनिवार्य आहे असे सुद्धा चौथे यांनी सांगितलेले आहे तर अतिशय कडक इशारा यांनी दिलेला आहे आणि तशा प्रकारचं पत्रकसुद्धा शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी काढलेलं आहे जोपर्यंत आपण जर भविष्यामध्ये अशा रिक्तपदाची माहिती दडवली किंवा लपवली तर त्यासाठी संबंधित संस्था जबाबदार राहणार आहे आणि नंतर भविष्यामध्ये अशा प्रकारचं प्रकरण उद्भवलं आणि जर अतिरिक्त शिक्षक तिथे झाले तर या सर्व शिक्षकांच्या भविष्याची आणि वेतनाची जबाबदारी संबंधित संस्थाची राहील असा थेट इशारा एका पत्राद्वारे शिक्षणाधिकारी महेश चौथे यांनी दिलेला आहे असेच पत्र संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढणं गरजेचं आहे आणि यासारख्या शिक्षणाधिकाऱ्याचा आदर्श त्यांनी ठेवला पाहिजेत मित्रांनो संपूर्ण माहिती होती आपल्या निदर्शनास या व्हिडिओच्या माध्यमातून ती पोहोचवलेली आहे मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद